फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल ड्रिंक्स। एकदम मस्त आणि हेल्दी ड्रिंक्स आहेत, म्हणजे मी आत्ताच फ्रूट सर्व आणलेले आहेत, एकदम फ्रेश फ्रूट्स आहेत। तर त्यामध्ये आपण कलिंगड, खरबूज आणि नॉर्मल आपला जो ऑल टाइम फेवरेट असतो लिंबूचं सरबत आपण बनवणार आहोत। एकदम तिन्ही जे फ्रूट्स आहेत ते एकदम हेल्दी आहेत आणि चवीला तर भन्नाट लागतात। आज आपण अशा पद्धतीचे ज्यूसेस बनवणार आहोत। दिसताना तर एकदम मस्त दिसत आहेत, प्यायला तर त्याच्यापेक्षाही टेस्टी लागतात। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात। आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा येतील। आणि आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। मी फ्रूट्स वगैरे आणल्यानंतर कसे सॅनिटाइज करते त्यासाठी मी हा व्हिडिओ काढलेला आहे। तर मी हे फ्रेश फ्रूट्स घेऊन आली आहे। आमच्या बिल्डिंगखालीच एक भाजीवाला आला होता, त्याच्याकडे हे फ्रूट्स मला मिळाले। तर पहिल्यांदा हे फ्रूट्स आणल्यानंतर मी हँड सॅनिटाइज करून घेते। आणि हँड सॅनिटाइज झाल्यानंतर मी मास्क काढते आणि मग आपण जे बॅग्स आहेत त्याच्यावरती सॅनिटाइज करून घेऊयात प्रॉपरली, किंवा फ्रूट्स काढून त्या बॅग डिस्पोज केला तरीही चालते। पण आता मी हे सॅनिटाइज केलं आहे। आपण जाऊयात आता किचनमध्ये। आता हे सर्व फ्रूट्स मी एका ताटामध्ये काढून घेते। तर हे बटाटे घेतलेत मी, तर हे काही आपल्या उपयोगाचे नाही आहेत त्यामुळे मी साईडला ठेवून देते। आणि इथे मी फ्रूट्समध्ये खरबूज घेतलेलं आहे, जे की मला फार आवडतं। तर एकच खरबूज मी घेतलं आहे, नेहमी फ्रेश फ्रेश आणते मी दरवेळेस। तर आणि त्याच्यानंतर कलिंगड, म्हणजे उन्हाळ्यामधले मला सर्वच फ्रूट्स आवडतात, कोणतं आवडतं कोणतं नाही असं काहीच नाही, सर्वच आवडतात। आणि सर्वांच्याच आवडीचं मँगो, तर त्याच्याकडे खूप थोडेच मँगो होते आणि एवढाच मँगो होता तर मी फक्त टेस्टसाठी थोडेच घेतलेत, आवडले तर पुन्हा घेऊयात। तर आता हे बॅग मी डिस्पोज करून घेते आणि त्याच्यानंतर हे सर्व बेसिनमध्ये ठेवून आधी हँडवॉश करून घेते। फटाफट हँडवॉश करून घ्यायचं आहे, सॉरी 20 सेकंद हँडवॉश करायचं आहे। कोविडमुळे सारखं हँडवॉश करण्याची सवयच झाली आहे, पण ती चांगली सवय आहे। तर आता आपण फ्रूट्स वॉश करूयात। फ्रूट्सचं लिक्विड किंवा कोणत्याही सोपने आधी हे स्वच्छ फ्रूट्स धुवून घेऊयात। मिठाच्या पाण्याने धुतलं तरीही बेस्ट असतं। तर आता हे व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेते। मँगोमध्ये मला केशर आंबा खूप आवडतो, परंतु तो मिळला नाही, म्हणजे तो जरा लेटच येतो, पण हा मिळाला आहे। हा आहे लालबागचा, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। आणि तुम्हाला कोणता मँगो आवडतो मला नक्की कमेंट करून सांगा। आता हे फ्रूट्स धुवून झालेले आहेत, आपण आता ज्यूसेस बनवूयात। तर पहिलं खरबूजचा ज्यूस बनवूयात। तर त्यासाठी खरबूज मी कट करून घेते। फ्रूट्स कट करायला मला तर खूप आवडतं आणि त्यामध्ये मस्त असं कट केल्यानंतर एवढं सुंदर दिसल्यावर तर मजाच येते। दिसताना भारी दिसतं आहे आणि व्यवस्थित पिकलेलं आहे। तर याचे जे सीड्स म्हणजे बिया जे आहेत ते आपण काढून घेऊयात आणि हे कट करून घेऊयात। आता छोटे छोटे पीसेस याचे। एकदम बारीक बारीक स्लाइसेस करायचेत। तुम्हाला जेवढं ज्यूस बनवायचं आहे तेवढे फ्रूट्स तुम्ही कट करू शकता। तर मी इथे पूर्ण एक खरबूज आहे ते चिरून घेणार आहे। तर एकदम थोडंसं एक छोटा पीस ठेवणार आहे, नंतर ते डेकोरेशनसाठी यूज होईल म्हणून। तर हे एक बाईट मी खाऊन पाहते, मस्त गोड आहे बरं का। तर आता हे सर्व कापून घेऊयात। रेडी झालं आहे, आपण एका मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व काढून घेऊयात। खूप सोपं आहे ज्यूस बनवायचं। चवीनुसार साखर घालायची आहे। फ्रूट थोडंसं गोड आहे त्याच्यामुळे मी थोडी साखर घालणार आहे आणि अगदी थोडीशी चिमूटभर मीठ घालायचं आहे, म्हणजे एकदम टेस्टी लागतो ज्यूस। आणि 2 आईस क्यूब्स घालणार आहे यामध्ये, थंड थंड मस्त लागतो। तर आता हे आपण ग्राइंड करून घेऊयात, एकदम बारीक फाईन बनवायचं याला। रेडी झालं आहे इन्स्टंट ज्यूस, आपला रेडी झाला आहे। तर ह्या आपण गाळून घेऊयात।
सर्व काढून घेतली मी त्यामध्ये ज्यूस आणि व्यवस्थित स्टेन करायचं आहे. खूप जास्त घट्ट घट्ट राहतो नाही तर. एकदम गाळल्यानंतर ते एकदम त्याचं मस्त असा स्मूथ फ्लेवर लागतो. आणि आपण हे आता सर्व करून घेऊयात ग्लासेसमध्ये. तुम्हाला हवे असेल तर यामध्ये आईस क्यूब घालू शकता अजून थंडसाठी. आणि आता जे एक मी फोड ठेवली होती खरबूजची ते त्याचे एकदम बारीक बारीक काप करून आपण त्याच्यावरती डेकोरेशन करणार आहोत. डेकोरेशनने छानच दिसतं ना ज्यूस, त्याच्यासाठी मी करते. तर एक एक आईस क्यूब्स मी पुन्हा यामध्ये घातलेला आहे. आणि आता ज्यूस आपला रेडी झाला आहे. मस्त दिसतं आहे खाली असं त्याचा ज्यूस आणि वरती असं मस्त मस्त फेस येतो ना, ते दिसायला अगदी अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि प्यायला भारीच लागतं. रेडी झाला आहे हा, मी साईडला ठेवून घेते. आणि आपण आता कलिंगडचा ज्यूस बनवूयात. तर कलिंगडचा ज्यूस बनवण्यासाठी ऑफकोर्स एक कलिंगड घ्यायचं आहे. चिरून घेते, जर लाल निघालं नाही तर खूप वाईट वाटतं. पण फॉर्च्युनेटली माझं जे कलिंगड आहे ते मस्त लाल दिसते, मला भारी निघालं आहे. कलिंगड चिरल्यानंतर लाल जेव्हा दिसतं ना तेव्हा ते त्याचं जे सुख असतं ना खूप भारी वाटतं बरं. आता हे याचे आपण बारीक बारीक स्लाइसेस करून घेऊयात. याच्या बिया काढण्याची काही गरज नाही, नंतर आपण जेव्हा ते गाळून घेतो त्यामुळे आपोआपच त्या बिया निघून जातात. एकदम बारीक बारीक फाईन बनवायचं आहे. कलिंगडचा ज्यूस तर म्हणजे एकदम पातळ आणि मस्त लागतो बाबा, मला तर फार आवडतं. मला तर सर्वच आवडतं. तर आता हे आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात. एक अर्धं कलिंगड मी घेतलं आहे. यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. तुम्हाला जर एकदम चटपटीत हवं असेल तर तुम्ही थोडंसं लिंबूचं ज्यूस पण पिळू शकता यामध्ये. आता हे व्यवस्थित फाईन पेस्ट बनवून घेऊयात त्याची. रेडी झालं आहे. आता आपण हे गाळून घेऊयात. कलिंगडचं ज्यूस मस्त आहे गाळण्यासाठी, कारण त्याच्या ज्या बिया आहेत तर त्या खाली राहतात. आणि नंतर आता लास्ट स्टेप सर्व करून घेऊयात. दिसताना ते एकदम मस्त दिसत आहेत. त्यामध्ये एक एक आईस क्यूब सोडूयात. आणि डेकोरेशनसाठी जे कलिंगड उरलेलं होतं तर त्यातला मी थोडासा पीस काढून घेतला आहे. आणि त्याला मध्ये असा कट करून आपण ग्लासच्या साईडमध्ये असं हे खोसून घेऊयात. म्हणजे दिसताना अट्रॅक्टिव्ह दिसतं. म्हणजे ज्यूस बनवण्यापेक्षा ते डेकोरेशन खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही पाहू शकाल एकदम मस्त दिसत आहेत. एकदम फ्रेश आणि हेल्दी ज्यूस आपले रेडी झाला आहे. तर आपण तो ट्रेमध्ये ठेवून घेऊया. हे दोन्ही ज्यूस दिसताना तर एकदम भारी दिसत आहेत. आता इथे माझी आणि त्यांची चर्चा चालली आहे की आता नेक्स्ट ज्यूस कोणता बनवायचा, बनवायचा की नाही बनवायचा. तर फाट चर्चानंतर आमचं असं ठरलं की आपण असं करूयात की मँगो मस्तानी बनवूयात, पण ती एक सेपरेट व्हिडिओमध्ये बनवूयात. आणि आता सर्वांच्या आवडतीचा म्हणजे उन्हाळ्यात ज्याची गरज असते ती लिंबू ज्यूस बनवूयात, म्हणजेच लिंबूचा सरबत. तर आता ठरलं आहे लिंबूचा सरबत बनवायचं. त्यासाठी मी एक लिंबू घेतला आहे आणि थोडंसं पाणी घेतलं आहे जेवढं आपल्याला बनवायचं आहे. त्यामध्ये एक लिंबू पूर्ण स्क्वीज करून घेते. एकदम थंड पाणी आहे आणि त्यामध्ये जशी हवी आहे तशी साखर घ्यायची आहे. लिंबू सरबत थोडा गोड छान लागतो त्यामुळे मी इथे थोडी जास्त साखर घातली आहे. आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, म्हणजे अगदी दोन चिमूट टाकायचं आहे, पण मिठाने अगदी छान लागतं. तर हे प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व करायचं आहे. इन्स्टंट लिंबू ज्यूस हा पण रेडी झाला आहे. यावरही मी लिंबू थोडं डेकोरेट केलं आहे, तुम्ही पाहू शकाल एकदम मस्त दिसतं आहे. आता हे तिन्ही ज्यूस आपले रेडी झाले आहेत. एकदम हेल्दी आणि टेस्टी ज्यूसेस आपले झटपट रेडी झालेत. हे ज्यूस पिणार आहे माझा बच्चा. तर पहा कसं मागतीये मला ते. अशा प्रकारे आपले हे सर्व ज्यूसेस खूपच हेवी आहेत. सर्व ज्यूस रेडी झालेत. दिसताना तर प्रतिम दिसत आहेत, म्हणजे असं यांना पिऊच नाही असं वाटतं. असं शो म्हणून ठेवावं पण असं करता येणार नाही. प्यायला तर लागतीलच, चवीला तर खरंच खूप छान लागतात. नेहमी नेहमी फ्रूट्स खाऊन कंटाळा येतो त्यामुळे ज्यूस कधीतरी छान लागतात. तर हेल्दीसुद्धा आहेत. तर तुम्ही असे ज्यूसेस नक्की बनवा आणि मला कमेंट करा कसे झालेत ते.
आणि हो, मँगोची एक स्पेशल जी रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे ती पाहायलासुद्धा विसरू नका. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आता पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, मजेत राहा. बाय.